पहिला प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती एकदम सोपा प्रश्न आहे पोलीस भरतीला तसेच इतर भरपूर वेळा बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता बी डिसेंबर बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली लक्षात ठेवा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी याची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा जे काही गुरु असते त्या गुरांना विमा देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे तर गुरांना विमा देण्यासाठी बघा पशुधन योजना आहे कोणती बघा पशुधन ही योजना आहे कोणती पशुधन पुढचा प्रश्न होता मित्रांनो सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट कोणतं होतं तर बघा समाजातील वंचित गटांचं शिक्षण आणि सामाजिक हक्कांना चालना देणे बघा हे काय होतं सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट होतं नेक्स्ट बघा भारतीय राज्य घटनेमधील कलम बावीस कशाशी संबंधित आहे तर हे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण लक्षात ठेवा बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण अरवली पर्वत भारतातील कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे तर मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या सर्वांमध्ये बघा अरवली पर्वत हा पसरलेला लक्षात ठेवा अरवली पर्वत पुढचा प्रश्न बघा दादाभाई नवरोजी यांच्या खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे तर दादाभाई नवरोजी यांचा बघा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया तर बघा मित्रांनो आपण जे काही एफ झाली एकशे एकोणपन्नास रुपयाला त्यामध्ये हा प्रश्न मित्रांनो ज्यांना कोणाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर त्यांनी लगेच खरेदी करा मित्रांनो जर तुमचा पेपर बाकी असेल तर एकदम आय एम पी पी डी एफ आहे मित्रांनो यामध्ये आपण सगळं कवर केलं आहे महत्त्वाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालक घडामोडी पुस्तक लेखक दोन हजार अकराची जनगणना हे सगळे प्रश्न त्यामधूनच येत आहेत मित्रांनो ज्यांना कोणना घ्यायचे असेल तर स्क्रीनवर बघा तुम्हाला स्कॅनर दिसत येईल जो काय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे गुगल पे पेटीएम सर्वांना नंबर आहे मित्रांनो त्यावर तुम्ही सेंड करू शकता किंवा जो काही क्यू आर आहे बघा तो सुद्धा स्कॅन करू शकता आणि जे काही पिढी मित्रांनो त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला त्वरित पाठवली हो जाईल लगेच घ्या मित्रांनो यामधून शंभर टक्के प्रश्न पडत आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो भारतामधील पहिली पशुगणना ही कोणत्या वर्षी झाली होती तर डिसेंबर एकोणीसशे एकुन एकोणीस वीसमध्येही झाली होती नेक्स्ट बघा तिमेऱ्याकडून तेजाकडे तिमेऱ्याकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा नरेंद्र हे लक्षात ठेवा नरेंद्र दाभळकर महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक बघा जे काय आपण पी डी एफ दिली बघा तुम्हाला त्यामधूनच हा पडलेला आहे तिमिऱ्याकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नरेंद्र दाभळकर हे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर बघा प्रकाश आमटे लक्षात ठेवा प्रकाश प्रकाश तर प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा प्रकाश आमटे लक्षात ठेवा प्रकाश आमटे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर गंगाधर गाठगीळ हे आहेत लक्षात ठेवा एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गंगाधर गाठगीळ हे आहेत नेक्स्ट बघा कोणत्या युद्धानंतर मीर जाफर बंगालच्या नावापदी आले होते कोणत्या युद्धानंतर जे काय मीर जाफर हे बघा ते बंगालच्या नावाबपदी आले होते जे काही प्लासीचे युद्ध आहे मित्रांनो त्या पद त्यानंतर आले होते लक्षात ठेवा प्लासीचे युद्ध ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता प्लासी युद्ध पुढचा प्रश्न आहे जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे कोणता जोग धबधबा तर जोग धबधबा बघा मित्रांनो शरावती या नदीवरती स्थित आहे लक्षात ठेवा कोणत्या शरावती या नदीवरती स्थित आहे जोग धबधबा महत्वाचा धबधब्यावर प्रश्न आला होता त्याच्यानंतर मित्रांनो बघा दिवाणी आणि फौजदारी न्यायालय कोणत्या व्यक्तीने चालू केलं होतं कोणतं दिवाणी आणि फौजदारी न्यायालय तर लॉर्ड होस्टिंगने चालू केलं लक्षात ठेवा लॉर्ड हेस्टिंगने दिवानी आणि फौजदारी न्यायालय चालू केलं होतं कोणी लॉर्ड होस्टिंगने पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं आहे तर मित्रांनो जे काही दोन हजार अकराची जनगणना आहे यानुसार सर्वात कमी जे काही घनता असेल ते घनतेचं राज्य बघा अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश आणि आपण बघा दोन हजार अकराची पीडप सुद्धा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड येते प्रश्न सुद्धा तर लक्षात ठेवायचं दोन हजार अकराच्या जनगण्येवरती बघा भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न आले आहेत तर यामध्ये भारतातील सर्वात घनतेचं राज्य कोणतं आहे तर अरुणाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे बघा आर टी ई आर टी ई हा जो काही कायदा आहे हा कधीपासून अंमलात आला होता तर बघा एक एप्रिल दोन हजार दहापासून जो काही आर टी ई कायदा आहे हा अंमलात आणला होता लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार दहापासून उत्तराखंड पोलिसांनी नुकते नेमकेच कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे तर बघा ई फिर लक्षात ठेवा ही जे काही ॲप्लिकेशन आहे ई एफ आय आर लक्षात ठेवा ई एफ आय आर ही ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे डल डल या शब्दाचा सा समानार्थी शब्द कोणता येईल तर बघा सगळेच या ठिकाणी बघू शकता डल या समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट बघा आर्टिफिशियल आर्टिफिशियलचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे तर आर्टिफिशियल म्हणजे काय कृत्रिम लक्षात ठेवा कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित परंतु जे काही नॅचरली म्हणजे त्याला आपण नैसर्गिक म्हणतो लक्षात ठेवा नैसर्गिक तर आर्टिफिशियलच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होईल बघा नॅचरल कोणता होईल नॅचरल पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा पहिली जनगणना बघा अठराशे बहात्तरमध्ये पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये झाली तर बघा ही पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये बघा लॉर्ड मेयो ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेयो पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये मध्ये लॉर्ड मेयच्या काळामध्ये झाली होती पुढचा प्रश्न बघा बिरसा मुंडा स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणतं बिरसा मुंडा तर बघा रुरु केला ओडिसा राज्यामध्ये बघा बिरसा मुंडा कोणतं बिरसा मुंडा स्टेडियम स्थित आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला जी ट्वेंटी म्हणजे या ठिकाणी चालू घडामोडी विचारले बघा चालू घडामोडी महत्वाचे पुस्तकं दोन हजार अकराची जनगणना सगळ्या पीडीएफ बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा जे की एकशे एकोणपन्नास रुपये ते आपल्या फोनपे नंबरला सेंड करायचे आहेत आत्ता मित्रांनो पैशाकडे बघू नका कारण की बघा दोन दोन मार्क या ठिकाणी एक एक प्रश्न महत्त्वाचा असतो पैसे आपण कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ आणि गेलेला बघा या ठिकाणी आपला टाईम कधीच आपण कमवू शकत नाही त्यामुळे ना मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयाला बघा आपल्याला या ठिकाणी पीडीएफ मिळणार आहे त्या पीडीएफ तुम्हाला आपला जो काही स्क्रीनवर नंबर दिसतोय बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या फोनपे किंवा गुगल पेला तुम्ही हो पाठवायचित आणि त्याच फोनपेला जे तो नंबर आहे बघा तोच व्हॉट्सअपला आहे बघा त्या तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बघा या ठिकाणी पिडेफ पाठवल्यातील हो जातील खूप महत्त्वाच्या पिडीएफ आहेत मित्रांनो योग्य डायरेक्शनने शेवटच्या दिवसामध्ये अभ्यास आपला होणार आहे तर बघा हो प्रश्न काय आपला जी ट्वेंटी गुरुग्राम बैठकीचे अध्यक्ष कोणते व्यक्ती होते तर नरेंद्र मोदी होते लक्षात ठेवा जी ट्वेंटीची जे काही गुरुग्राम बैठक झाली याचे अध्यक्ष कोण होते नरेंद्र मोदी होते नेक्स्ट आहे बघा खजिना, खजिना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे काय प्रश्न आहे बघा जो काही खजिना शब्द आहे कोणता खजिना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा तर कोश निधी आणि संग्रह हे तीन पण शब्द बघा खजिना या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वाद या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे काय प्रश्न आहे बघा वाद तर बघा वाणी गर्जन आणि रव हे बघा वाद या शब्दाची समानार्थी शब्द आहे स्मृतीचित्रे काय प्रश्न बघा स्मृतीचित्रे हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे तर लक्ष्मीबाई टिळक यांचं लक्षात ठेवा स्मृती चित्रे हे जे काही पुस्तक आहे मित्रांनो हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत तर बघा या ठिकाणी जे काही पिडीएफ आहे बघा त्या पिडीएफ मधलेच प्रश्न आहे सगळे इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोणते व्यक्ती आहे तर बघा राजेंद्र प्रसादित लक्षात ठेवा जे काय राजेंद्र प्रसादित मित्रांनो ते इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात कमी साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दादर नगर हवेली लक्षात ठेवा दादर नगर हवेली हा भारतामध्ये सर्वात कमी साक्षर म्हणजे कमी शिक्षित असलेला केंद्रशासित प्रदेश आहे बघा दोन हजार अकराची जे काही जनगणना आहे त्यानुसार हे प्रश्न आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस प्रशासन सुधारणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती तर बघा अँड्र्यू फ्रेझर लक्षात ठेवा अँड्र्यू फ्रेझरने पोलीस प्रशासन सुधारणा ही चालू केली होती नेक्स्ट बघा स्वामी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर बघा स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत स्वामी तर रणजित देसाई हे आहेत लक्षात ठेवा रणजित देसाई हे स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर यशवंतराव चव्हाण लक्षात ठेवा कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक आहेत कोण यशवंतराव चव्हाण आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात तर राष्ट्रपती बघा पंतप्रधानांना या ठिकाणी शपथ देतात आपले राष्ट्रपती कोण आहेत बघा द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की आपण जे काही पिढ्या दिलेली त्यामधूनच प्रश्न पडत आहेत तर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला बघा आपली पिढ्या बघा यामध्ये चालू घडामोडी त्याच्यानंतर दोन हजार अकराची जनगणना तसेच मित्रांनो पुस्तक आणि लेखक सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत तुम्हाला घ्यायचे असेल तर बघा जो काही आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे करायचे आहेत किंवा फोनपे किंवा गुगल पे करू शकतात त्याच नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला ती पी डी एफ मिळून जाईल मित्रांनो त्यामध्ये आपण सगळं महत्त्वाचं घेतलेलं आहे तर रणांगण ही जी काही कादंबरी ही कोणाची मित्रांनो विश्राम बेडेकर यांची लक्षात ठेवा रणंगन ही जी काही कादंबरी विश्राम बेडेकर यांची आहे पुढचा प्रश्न बघा ई वेस्ट पार्क भारतामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर ई वेस्ट पार्क हा भारतातील बघा दिल्लीमध्ये स्थित आहे कुठं दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा दोन हजार बावीसमध्ये भारताचा जो काही भ्रष्टाचार आहे बघा त्या भ्रष्टाचारामध्ये कितवा क्रमांक लागतो तर दोन हजार बावीसमध्ये आपल्या भारताचा बघा भ्रष्टाचारामध्ये पंच्याऐंशीवा वा क्रमांक लागतो लक्षात ठेवा पंच्याऐंशीवा वा क्रमांक लागतो तोंड घसी पकडणे तोंड घसी पडणे पकडणे नाही पडणे या शब्दाचा अर्थ कोणता आहे तर बघा फजितीवणे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी फजितिवणे तोंड घसी पडणे म्हणजेच काय फजितिवणी होय पुढचा प्रश्न आहे बघा यम डबल सी क्रिकेट क्लबने कोणत्या खेळाडूला आजीवन सदस्यत्व बहाल केलं आहे तर बघा मिताली रास सुराज रैना आणि एम एस धोनी या सर्वांना बघा यम डबल सी सी क्रिकेट क्लबने बघा आजीवन सदस्यत्व बहाल केलेलं आहे परत मित्रांनो या ठिकाणी पुस्तक आणि लेखक वर विचारलेला आहे प्रश्न पांगेरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर पांगिरा जी काही कादंबरी आहेत ते कादंबरीचे लेखक आहेत बघा विश्वास पाटील ऑप्शन क्रमांक ए कोण आहेत बघा विश्वास पाटील पुढचा प्रश्न बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत व्यक्ती आणि वल्ली तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखिकेत बघा ऑप्शन क्रमांक डी पुरुषोत्तम देशपांडे कोण आहेत बघा पुरुषोत्तम देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा बुरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर बुरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा शरद बाविस्करी आहेत लक्षात ठेवा शरद बाविस्करी आहेत ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल ढोर तर बघा चौपाया आणि मवेशी ढोर या शब्दाचे समानार्थी आहेत नेक्स्ट पहा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे वीसला झाली होती लक्षात ठेवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना एकोणीसशे वीसला झाली होती पुढचा प्रश्न बघा स्वर्ण सिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून बघा ही जी काय मध्याहान भोजन योजना आहे ती चालू झाली मित्रांनो हा प्रश्न आपण अकॅडमीच्या लाईव्ह क्लासमध्ये घेतला होता बऱ्याच वेळेस तर एकोणीसशे पंच्याण्णवला बघा मध्याहन भोजन योजना चालू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला हा पुढचा प्रश्न बघा भारत, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर भारत सेवक समाजाची स्थापना ही एकोणीसशे पाचमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती लक्षात ठेवा भारत सेवक समाजाची स्थापना एकोणीसशे पाचमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी ही केलेली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ए आय एस एच ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा जो काही सर्वे हा केव्हापासून चालू झाला होता तर मित्रांनो पहा ए आय एस एच ई ऑल इंडिया सर्वे ऑन हायर हा जो काही सर्वे मित्रांनो हा दोन हजार अकरापासून चालू झाला होता पुढचा प्रश्न होता बघा डुरंड कप दोन हजार तेवीस ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती होती डुरंड कप दोन हजार तेवीस ही एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती लक्षात ठेवा हो, एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि मित्रांनो डुरंड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा फुटबॉल या खेळाशी संबंधित डुरंड कप आहे हो हो हे सुद्धा बघा मित्रांनो आपण सगळे काही महत्त्वाच्या खेळाडू असतील त्यानंतर खेळ असतील सगळ्याची पिढ्या आपण बनवलेली तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल ती तुम्हाला फक्त काय करायचं आहे मला व्हॉट्सअपला हे पाठवायचं आहे आणि मित्रांनो जो काय डुरंट कप आहे हा कोणी जिंकलेला आहे तर ईष्ट बंगालने हा डुरंट कप जिंकलेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे ईष्ट बंगाल नेक्स्ट बघा एन सी आर एफ हे धोरण कशाशी संबंधित आहे काय एन सी आर एफ तर बघा हे धोरण आहे बघा शिक्षणाशी संबंधित भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे तर आपल्या भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जो काही समुदाय आहे तो शीख आहे लक्षात ठेवा शीख तर मित्रांनो या ठिकाणी जर विचार केला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के लोक बघा हिंदू धर्माचे आहेत त्या खालोखाल बघा मुसलमान चौदा पॉईंट दोन टक्के त्याच्यानंतर ख्रिश्चन दोन पॉईंट तीन टक्के आहेत शीख एक पॉईंट नऊ टक्के आहेत लक्षात ठेवा त्यानंतर बौद्ध लोकसंख्या बघा झिरो पॉईंट सात टक्के किती झिरो पॉईंट सात टक्के आणि जैन भागात झिरो पॉईंट चार टक्के हे पण लक्षात ठेवा एक नंबरला कोण आहेत बघा हिंदू धर्मीय पुढचा प्रश्न काय आहे तर महानायक या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ज्या काही महत्वाच्या कादंबऱ्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या जे काही आहे बघा त्यामध्ये आपण कवर केलेले आहेत तर विश्वास पाटील लक्षात ठेवा महा महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत विश्वास पाटील हे आहेत त्याच्यानंतर बघा लोकहितवादी लोकहितवादी या नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं तर गोपाळ हरी देशमुख लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखलं जातं आता या ठिकाणी महत्त्वाची नावं आणि जे काही टोपण नावं आहेत त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूया आणिची पिळपसुद्धा मी तुम्हाला देऊन टाकेल तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेत शिल्पकार असं कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठीतील ती पहिले पत्रकार कोण होते तर विनोबा भावे होते लोकहितवादी आत्ताच विचारला बघा गोपाळ हरी देशमुख समाज क्रांतीचे जनक कोण होते बघा महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर नग नव्या युगाचे दूत म्हणून कोणाला ओळखलं जायचं तर राजाराम राय यांना हिंदू नेपोलियन कोणला म्हणायचे तर स्वामी विवेकानंद भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक आहेत बघा न्यायमूर्ती रानडे आणि भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते कोण होते दादाभाई नवरजी नामदार कोणाला म्हणाय नामदार कोणाला म्हणायचे बघा तर गोपाळकृष्ण गोखले यांना म्हणायचे अशा प्रकारे पाहिलं आपण थोडी गणित बुद्धिमत्ता बघूयात आता पुढचा प्रश्न मित्रांनो कॉमनवेल्थ गेम दोन हजार बावीसमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल हे कोणी मिळवून दिलं तर बघा मीराबाई चानू त्या या ठिकाणी बघा दोन हजार बावीसचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि मित्रांनो आपल्याकडे बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचं चालू घडामोडी सगळ्यात बघा हे जर तुम्हाला लागत असतील कारण की बघा आपण आत्ता जर पाहिशकट बघितलं तर बघा आपल्याला एक एक मार्क महत्त्वाचा असतो दोन दोन मार्क महत्त्वाचा असतात मिनिटमध्ये येण्यासाठी त्याच्यानंतर नंतर पास्त व्हायला नको मित्रांनो यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला संपूर्ण जे काही चालू घडावं ते फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत त्याचबरोबर महत्वाचे जे काही अधिकार असतील महत्वाचे जे काही कायदे असतील त्याच्यानंतर महत्वाचे पुस्तक लेखक सगळं काही मित्रांनो तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे जे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला काय करायचं आहे या नंबरला फोन पे किंवा गुगल पेने एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी लगेच पाठवा मित्रांनो या ठिकाणामध्ये बघा आपले पैसे कुठं पण खर्च होऊन जातात परंतु योग्य डायरेक्शनने आता अभ्यास होणं खूप गरजेचं आहे आणि मी जर व्यवस्थित पाहिलं तर बघा या ठिकाणी भरपूर जणांना याचा फायदा झाला आणि भरपूर आपल्या नोट्समधून सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला यामधून नक्की फायदा होणार आहे तुम्हाला हा नाहीत हा क्यू आर कोडसुद्धा स्कॅन करून पाठवायचा आहे आणि तुम्हाला हा ह्या जे काही नोट्स आहेत हे व्हॉट्सअपला मिळून जातील याच नंबरला लगेच लगेच पाठवा मित्रांनो लगेच तुम्हाला काही सेकंदात नोट्स उपलब्ध होऊन जातील पुढचा प्रश्न आला होता बघा रयत शिक्षण संस्था ही कोणी चालू केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बघा रयत शिक्षण संस्था ही चालू केलेली लक्षात ठेवा नेक्स्ट बघा राज्य माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि इतर किती आयुक्त असतात तर बघा इतर दहा आयुक्त असतात की दहा नेक्स्ट बघा राज्य पातळीवर माहिती आयुक्त नेमण्याचा अधिकार हा कोणाचा आहे तर राज्यपालांचा आहे लक्षात ठेवा राज्यपालांचा नेक्स्ट बघा अठरा वर्षापासून मतदान करण्याचा अधिकार कितव्या घटनादुरुस्तीने मिळाला तर अठराशे एकोणऐंशी ला बघा जी काही एकसष्टवी घटनादुरुस्ती झाली त्या एकसष्टव्या घटनादुरुस्तीने बघा हा अधिकार मिळालेला आहे आता म्हाताऱ्याला समानार्थी शब्द विचारला आहे तर वयोवृद्ध काय शब्द समानार्थी वयोवृद्ध आहे विटचा समानार्थी शब्द कोणता होईल कंटाळा तिरस्कार काय होईल कंटाळा तिरस्कार तरळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तरळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा शंकर खरात ही आहे लक्षात ठेवा शंकर खरात स्वामी कादंबरी कोणाची आहे तर रणजित देसाई लक्षात ठेवा स्वामी कादंबरी कोणाची आहे रणजित देसाई यांची आहे नेक्स्ट बघा विनोबा भावे यांचे साहित्य कोणतं आहे तर गीताई लक्षात ठेवा विनोबा भावे यांचं साहित्य कोणतं आहे गीताई ही आहे हात देणे म्हणजेच काय तर हात देणे म्हणजे मदत करणे वय काय मदत करणे वय त्यानंतर बघा दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालं होतं तर अठराशे तीन ते अठराशे पाच दरम्यान दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं पहिलं मराठा पहिलं इंग्रज मराठा युद्ध कधी झालं तर सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान पहिलं झालं होतं नेक्स्ट बघा दोन हजार बावीसमध्ये मध्ये पहिलं पेपरलेस हे कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आलं तर हे बघा केरळ या राज्यामध्ये चालू करण्यात आलं होतं कोणत्या केरळ या राज्यामध्ये दोन हजार अकराची जनगणना सुद्धा मित्रांनो तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये सगळे पिढ्या मिळून जाईल तर ग्रामीण लोकसंख्येतील राज्य कोणतं आहेत बघा हिमाचल प्रदेश हे राज्य आहे आणि गोवा राज्यामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आहे पण लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर बघा रायगडला जाग येते त्यावेळेस हे नाटक कोण लिहिलं आहे वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं आहे लक्ष ठेवा रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा त्यानंतर स्वामी कादंबरी बघितली फकीरा कोणाची कादंबरी आहे भाऊ साठे यांची बघा फकीरा कादंबरी लक्ष ठेवा अण्णा साठे यांची भारतातील शहरी लोकसंख्ये किती टक्के तर एकतीस पॉईंट दोन टक्के इतकी आहे बघा स्त्री पुरुष तुलना हा जो काही ग्रंथ हा कोणी लिहिलेला आहे तर ताराबाई शिंदे यांचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ नागालँडची पहिली महिला मंत्री कोण आहे तर साल हो तू ओ नू ओ लक्षात ठेवा साल हो तू ओ नू ओ क्रुसे ही बघा नागालँडची पहिली महिला मंत्री आहे बेरी बेरी हा जो काही रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर जीवनसत्व बवन लक्षात ठेवा जीवनसत्व बीवनमुळे बघा हा रोग होत असतो खालीलपैकी कोणतं जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरगळतं तर जीवनसत्व सी आणि जीवनसत्व बी बघा पाण्यामध्ये विरघळतात आणि या ठिकाणी आपल्याला किडा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे की -E -E थे थे थे। के ए डी ई केने लक्षात ठेवायचं तर किडा लक्षात ठेवायचं तर किडा शब्द काय होईल बघा के ई डी ए किडा किडा कशामध्ये शब्दमध्ये वेळ बघा मेदामध्ये वेळ होतो लक्षात ठेवा वेदामध्ये तर लक्षात ठेवा हो बघा किडा हा शब्द लक्षात ठेवा हो बाकी सगळं तुमचं या ठिकाणी होऊन जाईल तर एकदा आपण जीवनसत्वाला रिव्हिजन मारूयात तर जीवनसत्व अ ला काय म्हणतात रेटिनॉल असं म्हणतात जीवनसत्व ब ला काय म्हणतात थायमिन असं म्हणतात शास्त्रीय नाव आहे त्यांचे जीवनसत्व ब दोनला ला म्हणतात रायबोफ्लोविन जीवनसत्व ब तीनला म्हणतात नायसिन जीवनसत्व ब फाईव्ह म्हणतात पेंटोथिक ॲसिड जीवनसत्व ब सहाला म्हणतात बघा पायरिडॉक्सिन लक्षात ठेवा पायरिडॉक्सिन जीवनसत्व ब सातला काय म्हणतात बायोटीन असं जीवन म्हणतात जीवनसत्व ब नाईनला म्हणतात फॉलिक ॲसिड काय म्हणतात फॉलिक ॲसिड जीवनसत्व ब बाराला काय म्हणतात सायनोकोबाल्मिन असं म्हणतात जीवनसत्व कला म्हणतात बघा ॲसकॉर्बिक ॲसिड जीवनसत्व ड काय म्हणतात कॅल्शियम असं म्हणतात जीवनसत्व हिला काय म्हणतात टेको फेराल जीवनसत्व केलं म्हणतात बघा फायक्लोनोन लक्षात ठेवा फायलोक्लोन नेक्स्ट प्रश्न आहे बघा सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण याची माहिती कशामध्ये दिलेली आहे तमूलभूत कर्तव्यामध्ये ही माहिती आपल्याला दिलेली आहे होमरूल लीग चळवळीची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेली आहे भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर राजकुमारी अमृत कौर लक्षात ठेवा भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत कोण राजकुमारी अमृत कौर आणि मित्रांनो या सर्व पिढ्या तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी टेलिग्राम नक्की करा त्या ठिकाणी तुम्हाला इथून मार्क्स पण बघता येईल परंतु व्हॉट्सअपवर बघता येणार नाही त्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करू शकता ला ला तर बघा भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत राजकुमारी अमृत कौर आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा कथा माझ्या जा ज्या मा जन्माचे हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर नामदेव भटकर यांचं आहे बघा कोणाचं आहे नामदेव भटकर यांचं एम एस धोनीवर लिहिलेले पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी बघा या ठिकाणी एम एस धोनी यांचे दोन पुस्तक आहेत बघा दोन लेखक आहेत भरत सुंदरेशन यांनी महेंद्रसिंग धोनी हे पुस्तक लिहिलं आणि गुलू इजी कियल यांनी कॅप्टन कुल हे पुस्तक लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचा सोड आपल्या सर्वांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं महात्मा ज्योतिबा फुले यांना जी काही पदवी बघा महात्मा ती अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी महात्मा ही पदवी बहाल केलेली लक्षात ठेवा नेक्स्ट बघा ईस्ट इंडिया असोसिएशन अठराशे सहासष्ट साली इंग्लंडला कोणी स्थापन केलं होतं तर बघा ईस्ट इंडिया असोसिएशनचे असोसिएशनची जी काही स्थापना मित्रांनो ती दादाभाई नवरूज यांनी अठराशे सहासष्ट मध्ये लंडन मधील भारतीय आणि निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही केली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय मित्रांनो माझी जन्मठप हे जे काही पुस्तक हे कोणाचं आहे तर विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे बावीस मध्ये रत्नागिरीमध्ये बघा तुरुंगात असताना हा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात ठेवा सावरकरांनी बघा हिंदुत्वाची हिंदुत्वाची हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विसर विचारसरणी ती काय बघा ती विकसित केलेली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित राज्य जनगणना बघितलं तर बघा या ठिकाणी अंदमान निकोबार या ठिकाणी पहिल्या पर, पर, स्थानावरती बघा सर्वात कमीच्या बाबतीत बघा त्याच्यानंतर दादर आणि नगर हवेली दुसऱ्या स्थानावर चंदीगड दमन आणि दीव लक्षद्वीप दिल्ली आणि पुदुचेरी असा या ठिकाणी क्रम आहे नेक्स्ट बघा कामरूप जिल्ह्यामध्ये आसामचे मुख्यमंत्री यांनी कशाचं उद्घाटन केलं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कामरूप जिल्ह्यामध्ये सोलर पार्कचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे लक्षात ठेवा सोलर पार्क भारतातील पहिली महिला कॅबिनेट मंत्री कोण होती तर अमृता कौर त्यांनी बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री म्हणून बघा त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं आणि एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत पर्यंत बघा त्या आपल्या पदावरती वात्या लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत पर्यंत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो संयुक्त कामगार चळवळ तर मुख्य कामगार चळवळ बघा एकोणीसशे ते एकोणीसशे वीस या काळामध्ये अस्तित्वामध्ये आली होती त्याच्यानंतर कॉम्प्युटर वेबसाईटसाठी कोणती भाषा वापरली जाते त्या ठिकाणी जर पाहिलं तर फ्रंट वेब डेव्हलपमेंट लँग्वेजसाठी एस टी एम एल आणि जावा किंवा स्क्रिप्ट ही वापरली जाते त्याच्यानंतर वेब डेव्हलपमेंटसाठी आणि बॅकएंड प्रोग्रामसाठी बघा जावा पायथन किंवा रबी विचारात घेतली जाते रुबी नेक्स्ट हे बघा मूलभूत संरचना सिद्धांत यावर प्रश्न आला होता केशवानंद भारती प्रकरण बघा त्याविषयी आलं होते माहिती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एक पासून तर दोन हजार बावीस पर्यंत भारतामध्ये किती उष्ण वर्ष झालेली आहेत तर दोन हजार सोळा दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार बारा इतके उष्ण वर्ष झालेली आहेत तर मित्रांनो एकाशी आपल्या माल्टोज बद्दल माहिती विचारली होती तर माल्टोजचा जो काही फॉर्म्युला बघा सी बारा यश बावीस आणि ओ अकराए ज्याला माल्टोबायोज किंवा माल्ट शुगर अससुद्धा म्हटलं जातं हे बघा ग्लुकोज दोन युनिट्समधून तयार होतं एक डिस्कराईड आणि दुसरं बघा ए एबॉन्स लक्षात ठेवा हे आमायलेज होमोलॉगस मालिकेचे दोन युनिटचं सदस्य आहे जे मुख्य संरचनात्मक घटक आहे पुढचा प्रश्न विचारला होता राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर राजाराम मोहन राय यांचा जन्म बघा राधानगर हुगळी जिल्हा बंगाल प्रेसिडेन्सी या ठिकाणी झाला होता राजाराम रोहन राजाराम मोहन राय बागा ही आधुनिक भारताच्या पुनर्जागराचे जनक होते राजाराम मोहन राय बघा एकोणीसशे एको अठराशे एकोणीसमध्ये लॉर्ड हेस्टिंगने प्रेस सेन्सरशिप शिथिल केली त्यावेळेस राजाराम राय यांनी तीन जनरल सापडली होती बघा द ब्राह्मणिकल मॅगझीन अठराशे एकवीसमध्ये बंगाल साप्ताहिक एक संवाद कौमदी आणि पार्शियन साप्ताहिक मिरत उल अकबर राजाराम मोहन राय यांच्या साहित्य कृती जर पाहिल्या मित्रांनो तर तुहफत उल मुहादीन अठराशे चारमध्ये वेदांत गाता त्याच्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास आणि गौडिया व्याकरण हे यांची साहित्यकृती दोन हजार बावीसमध्ये बघा हा सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समध्ये होता दोन हजार बावीसच्या मेजर ध्यानचंद पुरस्कार हा कोणाला देण्यात आला तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चार वर्षाच्या कालावधीमध्ये खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी देण्यात येतो गेल्या वर्षी बघा रामनाथ कोविंद यांनी बारा जणांना बघा भारतात ह्या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे हा पुरस्कार बघा एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवमध्ये मध्ये सादर करण्यात आला होता आणि प्रथम हा पुरस्कार दिग्गज जे काय बुद्धिबळी बुद्धिबळपटू त्यांना विश्वनाथ आनंद यांना हा देण्यात आला होता आणि यंदाचा बघा टेबल टेनिसचे दिग्गज आच्यता शरद कमल यांना हा पुरस्कार तीस नोव्हेंबरला देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जयंत नारळकर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर जयंत विष्णू नारळकर यांचा जन्म बघा एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये आहे हे भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ त्यांना बघा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चौदामध्ये मध्ये देण्यात आला होता यांचे जे काय आत्मचरित्र आहे बघा ते कोणते बघा चार नगरामधले मा विश्व माजी हे यांचं आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा पुस्तक कोणकोणते बघा यांचे आकाशाची जडले नाते वामन परत न न भात असणारे तारे यक्षांची देणगी अभयारण व्हायरसी कायद बघ यांची पुस्तकं आहेत पुढचा प्रश्न सर्वांना येत असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली बघा महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला झालेला आहे यांचे प्रमुख पुस्तकं आहेत लक्षात ठेवा तृतीय रत्न पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा बघा त्याच्यानंतर गुलामगिरी शेतकऱ्यांचा सोड ब्राह्मणाचे कसब इशारा आणि सत्सर हे बघा यांचे पुस्तक आहेत आणि यांनी बघा महात्मा फुले यांनी त्यांच्या अनुयास अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये कधी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली लक्षात ठेवा नेक्स्ट बघा मिनी राज्य घटना कोणती आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती बघा चव्वेचाळीसवी दुरुस्ती ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ला झाली यामध्ये संपत्तीचा हक्क बघा वगळण्यात आलेला आहे त्यानंतर बावन्नवी घटनादुरुस्ती अठराशे पंच्याण्णव झाली बघा दहावे परिशिष्ट यामध्ये जोडलेली आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एकसष्टवी घटनादुरुस्ती खूप महत्वाची यामध्ये मतदारांचं वय एकवीस वरून बघा अठरा वर्ष करण्यात आलेलं आहे आणि त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने बघा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पंचायत राज हे अकरावे परिशिष्टमध्ये करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा मूलभूत कर्तव्याबद्दल प्रश्न आला होता मूलभूत कर्तव्य बघा कलम एक्कावन्न हे लक्षात ठेवा कलम एक्कावन्न हे स्वर्णसिंग समितीने एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये बघा मूलभूत कर्तव्यांची या ठिकाणी शिफारस केली हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर प्रश्न आला होता बघा मित्रांनो ओ पी सत्तावीसबद्दल तर बघा ही जी काय बघा ही दोन हजार बावीसमध्ये युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ही एक परिषद होती बघा म्हणजे वातावरणबद्दल संबंधात आणि ह्या परिषदेमध्ये हवामानबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जी बघा सहा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवा आणि तारखा लक्षात ठेवा सहा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर दरम्यान ही आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुख्य माहिती अधिकारी यांचा कार्यकाळ किती दिवसाचा असतो तर तीन वर्षांचा असतो सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणकोणते आहेत एक नंबरला बघा सिक्कीम आहे त्याच्यानंतर मिझोरम आहे बघा अरुणाचल प्रदेश आहे गोवा आहे नागालँड आहे लक्षात ठेवा ही सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहेत त्यानंतर प्रश्न आला सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते आहेत तर केरळ पडुचेरी तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड यामध्ये बघा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले राज्य आहे नेक्स्ट बघा असहकार चळवळासंदर्भात प्रश्न आला होता तर बघा ही जी काही चळवळी चार सप्टेंबर एकोणीसशे वीस रोजी महात्मा गांधी आणि भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी चालू केलेली एक राजकीय मोहीम होती पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य विचारलं होतं तर केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे बघा चौऱ्याण्णव टक्के लक्षद्वीप त्याच्यानंतर मिझोरम गोवा हे काय बघा सर्वात जास्त साक्षरता असलेली राज्य आहेत पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक काका हे कोणाला म्हटलं जातं तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं म्हटलं जातं लक्षात ठेवा हे एक वकील होते समाजसुधारक त्याच्यानंतर राजकीय कार्यकर्ते सुद्धा होते आणि त्यांनी पुन्हा सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य सुद्धा होते पुढचा प्रश्न आहे बघा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापना कधी करण्यात आली तर बघा हे एक खुलं विद्यापीठ आहे याची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली सय्यद अहमद खान यांनी बघा केलेली आणि एकोणीसशे वीस साली काय झालं त्याचं रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये झालेलं आहे त्यानंतर प्रश्न आला होता शरीर काही साठ होत नाही तर आपलं जे काही शरीर आहे मित्रांनो ते प्रोटीन्स म्हणजे प्रथिने संचयित करू शकत नाही म्हणून एकदा गरजा पूर्ण झाल्या की कोणतीही अतिरिक्त ऊर्जा चरबी म्हणून साठवली हो जाते लक्ष ठेवा चरबी नटसम्राटा कोणता साहित्य प्रकारे असा प्रश्न आला होता हे कादंबरी लक्षात ठेवा हरवणे हरवणे रुद्ध रुपण समानार्थ शब्द काय बघा हरवणे म्हणजे अपयशी आणि पराभूत नेक्स्ट आहे बघा धूळ चारणे म्हणजे काय पराभूत करणे भाजीपालाचा समास काय बघा समाहार समास आहे रथचक्र कोण लिहिलेलं आहे तर श्रीनाभ पेंडस यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा श्री सनातन कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बघा शरण कुमार लिंबाळे हे सनातन या कादंबरीचे लेखक आहेत लेक लक्षात ठेवा शरण कुमार लिंबाळे पुढचा प्रश्न लिंबाळे उजव्या सोंडेच्या बावल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उजवा सोंडेच्या बावल्या याचे लेखक आहेत बघा प्रवीण दशरथ बांदेकर लक्षात ठेवा प्रवीण दशरथ बांदेकर हे उजव्या सोंडेच्या बावलेचे लेखक आहेत आणि बघा या कादंबरीला दोन हजार बावीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे प्रवीण प्रवीण दशरथ बांधेकर यांच्या त्यानंतर बघा माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा विदा सावरकर आहेत लक्षात ठेवा माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विदा सावरकर त्यानंतर प्रश्न आला होता बघा माहितीचा अधिकार आणि त्या संदर्भात पुत्थक रंगलम यावरती सुद्धा प्रश्न आला होता त्यानंतर मित्रांनो मूलभूत कर्तव्य दोन हजार पाचचा जो काही आर टी आय कलम आहे मित्रांनो त्यावर प्रश्न आले होते असेल तर मला मेसेज करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय नंबर आहे या व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मेसेज करा तुमचा पेपरच पाठवा आणि जर नसल झाला या पीडीएफसाठी बघा तुम्ही मला नक्की या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचप्रकारे तुम्हाला हे पीडीएफ लगेच मी पाठवली जाईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा लगेच लगेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो तो ग्रुप तुम्ही नक्कीच जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कारण की हे सगळे पेपर आपण त्या ठिकाणी टाकणार आहे पहिल्यांदा मित्रांनो ते काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल तर पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे जे काही आपण महत्त्वाचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ घेणार आहे तेव्हा सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि नक्कीच एक लाईक करून ठेवा मित्रांनो तर बघा उत्तर भारतीय नद्यांवरती एक प्रश्न होता उत्तर दे दे तर उत्तर भारतीय नद्या कोणकोणत्या सिंधू आणि तिच्या उपनद्या त्यानंतर झेलम झेलमचं नाव बारावी बिया सतलं जे आहेत गंगा आणि तिच्या उपनद्या प्रामुख्याने यमुना घरगंड त्या घर गर, घरगंड त्याच्यानंतर रामगंगा कोसी महानंदा चंबळ ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत बघा मानसुवर्ण आणि तिस्ता बघा कोणत्या तिस्ता यावर एक प्रश्न होता मित्रांनो पुढचा प्रश्न होता बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणावर एक प्रश्न होता तर बघा जर दोन हजार अकराची जनगणना पाहिली तर एक पॉईंट सहा कोटीपेक्षा अनुसूचित जमाती यांचं लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त बघा भिल्ल जातीची लोकसंख्या आणि दुसरं सर्वात जास्त म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या ओडिसा या राज्यामध्ये लक्षात ठेवा ओडिसा दोन हजार अकराची जी काही जनगणना आहे मित्रांनो यावरती दोन तीन दोन प्रश्न आले होते असं मला वाटतंय म्हणजे पाठवलेल पोरांनी त्याच्यानंतर बघा स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकावर एक प्रश्न होता आणि यात्रेवर एक प्रश्न होता लक्षात ठेवायचं हजयात्रा स्वामी विवेकानंद बघा यांची पुस्तकं कोणकोणते ज्ञानयोग त्याच्यानंतर कर्मयोग आणि राजयोग त्याच्यानंतर बघा स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचं नाव काय होतं आपण स्पष्टीकरण बघत आहोत तर रामकृष्ण परमहंस लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचं नाव काय होतं तर बघा रामकृष्ण परमहंस त्यानंतर स्वामी विवेकानंद आत्ताच बघितलं आपण स्वामी विवेकानंद यांची जी काही जयंती मित्रांनो ती प्रत्येक वर्षी बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते आणि दोन हजार तेवीसची थीम काय होती युवकांसाठी हरित कौशल्य शाश्वत जगाकडे ही काय होती थीम होती पुढचा प्रश्न आहे बघा जी ट्वेंटीवरती एक प्रश्न होता बघा जी ट्वेंटी हा ग्रुप ऑफ ट्वेंटी हा एकोणीस देश आणि युरोपियन युनियन याचा एक बघा सामूहिक असलेला एक आंतरराष्ट्रीय मंच आहे बघा आणि जागतिक आर्थिक धोरणावर चर्चा करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी जगातील प्रमुख अर्थव्यवस्था एकत्र आणण्यासाठी बघा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये ग्रुप आर ट्वेंटीची स्थापना करण्यात आलेली बघा त्यानंतर दुसरा प्रश्न होता बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ख्रिश्चन लोकसंख्या किती होती दोन तर दोन पॉईंट अठ्याहत्तर कोटी इतकी होती लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला हा प्रश्न कन्फर्म काही चुकलं विकले असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला सगळ्याला माहीत होईल त्यानंतर माहितीच्या अधिकाराविषयी माहिती आली होती माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती बागवण्यासाठी लोकांचे स्वातंत्र्य होईल भारतामध्ये माहिती कायदा हा जो काही बघा अकरा मे दोन हजार पाचमध्ये केंद्र सरकारने मंजूर केला होता बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून बघा हा कायदा अंमलात आला भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीसप्रमाणे व्यक्तीला भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा जो काही हक्क आहे बघा तो मिळालेला आहे तर बघा या ठिकाणी माहितीचा अधिकार यावर बघा प्रश्न आला होता माहितीचा अधिकाराविषयी काय विचारलं होतं त्याच्यानंतर बघा ख्रिश्चन लोकसंख्या झाली त्याच्यानंतर पुढचं आहे बघा आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर आर्य समाजाची स्थापना झाली बघा दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईमधील काकडवाडी या ठिकाणी झाली लक्षात ठेवा अठराशे पंच्याहत्तरला मुंबई या ठिकाणी काकडवाडी या ठिकाणी झाली त्याच्यानंतर बघा पुस्तक लेखकवर मित्रांनो प्रश्न होता आमचा बाप आणि आम्ही तर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव मित्रांनो ही जी काही बघा आपण याची व्हिडिओची लिंक किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन बघा आपण या ठिकाणी पुस्तक आणि लेखकचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो नक्की पाहून घ्या त्यावर शंभर टक्के प्रश्न येतोय दोन प्रश्न आलते ते बघा मित्रांनो त्यानंतर शिवाजी सावंत यांची कादंबरी विचारली होती त्यांची कोणकोणते पुस्तकं होती लक्षात ठेवा मृत्युंजय छावा त्याच्यानंतर युगंधर लढत संघर्ष इतर काही पुस्तकं बघा शिवाजी सावंत यांनी लिहिलेली होती त्याच्यानंतर इतर दोन आत्मचरित्रसुद्धा आले होते स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर असा एक प्रश्न आला होता नंतर बावीसमध्ये या ठिकाणी बघा दोन हजार बावीस या ठिकाणी चालू घडामोडी विचारलेली बघा दोन हजार बावीस मध्ये सीओपी आता सी काय भानगड आहे तर ही एक हवामान बदलाची परिषद आहे बघा आणि ही कोणत्या देशामध्ये झाली असा प्रश्न आला तर हा बघा इजिप्त या देशामध्ये झाली लक्षात ठेवा इजिप्त या देशामध्ये ही जी काय बघा याची बैठक झालेली आहे नेक्स्ट बघा महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस ही कोणत्या देशामध्ये पार पडली एकदम पी प्रश्न आहे तर बघा ही कॅनडामध्ये तर बघा मित्रांनो तुम्हाला जर पूर्णपणे चालू घडामोडीची पी डी एफ पाहिजे असेल दोन हजार तेवीसची आणि दोन हजार बावीसची सुद्धा आपल्याकडे तर तुम्ही मला फक्त एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत तुम्हाला जे काही स्क्रीनर तुम्हाला लगेच सांगून टाकतो तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये आपण पूर्णपणे जे काही आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असतील राष्ट्रीय चालू घडामोडी असतील तसंच आपल्याकडे बघा दोन हजार बावीसच्या सुद्धा चालू घडामोडीत ठोकळ ठोकळ महत्वाच्या त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील येत्याला टी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो एकदा जर आपल्या हातामधून टाईम केला तर काय उपयोग राहणार नाही आत्ता कटणे बघायचं एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला काय करायचे आहेत या नंबरला पाठवायचे आहेत बघा तुम्हाला दिसतं स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी ज्याऐंशी किंवा क्यू आर कोडसुद्धा स्कॅन करून पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट मला याच व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे तुम्हाला त्वरित मी या ठिकाणी त्या नोट्स पाठवून देईल तर मित्रांनो आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामधून शंभर टक्के फायदा होणार आहे कारण की चालू घडामोडीवर बघा सात ते आठ प्रश्न काय विचारले जातात म्हणजे प्रत्यक्ष शिफ्टला आहेत पुढचा प्रश्न आला होता मित्रांनो भारतामध्ये किती ग्रीन फील्ड विमानतळ आहेत तर बघा या ठिकाणी अकरा आहेत बघा या ठिकाणी अकरा विमानतळ आहेत नेक्स्ट बघा पंतप्रधान जनविकास कार्यक्रम पंतप्रधान जनविकास कार्यक्रम का पंत जन हा कशाशी संबंधित आहे तर बघा पंतप्रधान जनविकास कार्यक्रम हा अल्पसंख्याकशी संदर्भामध्ये लक्ष ठेवायचं आपल्याला अल्पसंख्याकशी संदर्भामध्ये आहे तर मित्रांनो हा जो काही कार्यक्रम आहे बघा हा अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील जे काही अल्पसंख्याक समुदाय यांना शिक्षण आरोग्य कौशल्य विकास क्षेत्रामध्ये चांगले सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने बघा हे सुरू करण्यात आलेलं आहे यामुळे काय होणारे राष्ट्रीय सरासरी आणि अल्पसंख्याक समुदायामधील मा मागासलेपणाची दरी कमी होण्याला मदत होणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर बघा महात्मा गांधी यांच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला होता तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला विरोध केला होता नेक्स्ट बघा राज्यघटनेमधील कलम पदरा कशाशी संदर्भ संबंधित आहे तर राज्यघटनेतील कलम हे बघा सामाजिक समता आणि भेदभाव नसावा याच्याशी संदर्भामध्ये आहे या संदर्भामध्ये मित्रांनो राज्यघटनेमधील कलम पांधरा ही संदर्भामध्ये आहे पुढचा बघा मूलभूत हक्कांचा पहिला लेखी पुरावा कोणता आहे मूलभूत हक्काचा पहिला लेखी पुरावा कोणता आहे बघा तर मॅग